7 वर्षापासून खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला तेलंगणा येथून अटक करण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आलं आहे. मोहम्मद लतीक युसुफ यांचे वडील युसुफ मास्ट अली शेख हे पनवेल येथे गेले असताना कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्या तरी अज्ञात कारणावरून हत्याराने डोक्यात कपाळावर वार करून तसेच रुमालाने गळा आवळून त्यांचा खून केला होता. तसेच ओळख पटू नये याकरिता वडिलांच्या अंगातील पॅन्ट, लायसन्स, आधार कार्ड, ATM कार्ड असे कागदपत्र काढून त्यांचे प्रेत काळुंद्रे गावातील मंदिराजवळील रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या नाल्यात टाकून दिला होता. याबाबत मोहम्मद लतीक युसुफ यांनी 3 जून 2016 रोजी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान आरोपी राजू चिन्नप्पा सिंगसानी याचा शोध घेतला असता तो स्वतःचे अस्तित्व लपवून मागील 6 ते 7 वर्षापासून राहत असल्याचे समोर आले. या आरोपीचे कोणत्याही प्रकारचे छायाचित्र अथवा त्याचा मोबाईल क्रमांक उपलब्ध नसल्यामुळे याचा शोध घेण्याचा आव्हान पोलिसांसमोर होते. दरम्यान तेलंगणा राज्यातील मुरकू पोलीस ठाण्याचे SID शंकर आणि पोलीस शिपाई साचित यांच्याशी योग्य समन्वय साधून आरोपी तेलंगणा राज्यातील एरावली गावात राहत असल्याची खात्रीशीर बातमी गोपनीय बातमीदाराकडून मिळाली. या बातमीच्या अनुषंगाने दुर्गम भागात राहत असलेल्या आरोपीची माहिती काढून अतिशय शिताफीने सापळा रचून या आरोपीला ताब्यात घेतले. गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करून आरोपीला गुन्ह्यातील सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने राजू चिन्नप्पा सिंगसानी याला एरावली गावात जाऊन ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला तळोजा मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आलं आहे.